दुसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा फलंदाजी आलेली आहे एचजी 11 संघाला आणि त्यांच्या विरुद्ध तितक्याच ताकदीचा संघ जो पहिल्या सामन्यामध्ये विजयी झाला होता तो श्री गणेश 11 संघ फलंदाजी करतोय। पहिल्या सामन्यातील सामनावीर अष्टपैलू ओमकार निमणे गोलंदाजी करतोय ऋतिक बाबर यांना, परंतु स्ट्राइक वरती आहेत एचजी 11 संघाचे सहसंघ मालक श्रीराम बाबर। पहिल्या सामन्यामध्ये त्यांचे फटके मिस झाले, पण बघूया पहिला चेंडू ओमकार निमणे यांच्याकडून आणि पहिला चेंडू मिस शॉट झालेला आहे आणि झेल पण सोडलेला आहे। ओमकार निमणे उत्साहामध्ये त्यांनी हा झेल सोडला, याचं किती नुकसान होतंय श्री गणेश संघाला हा येणारा काळ ठरवेल। शिलुगावचे ग्रामस्थ आदरणीय कृष्णाजी शेकटे यांचं आगमन झाले, मंडादर्भ्यांचं हार्दिक स्वागत। दुसरा चेंडू रुद्रिक बापर यांना, सुंदर चेंडू। दोन्ही संघ विजेते आहेत, दोघांनाही आपले शक्तिस्थानं बलस्थानं माहीत आहेत। तिसरा चेंडू श्रीराम बाबर, पहिला षटका लहा तिसरा चेंडू, सुंदर कट केला, कुठेतरी ताळमेळ चुकतोय आणि धावबाद सुद्धा सोडलेला आहे आणि ओव्हर थ्रोच्या धावा मिळत आहेत। बघूया कुठेतरी प्लॅनिंग चुकतंय, ज्याचा झेल सोडला त्याला धावबाद करायच्या प्रयत्नामध्ये अवांतर धुवून बसलेत ओमकार निमणे। इतकं निश्चित असणार की ह्या सामन्यातला विजयी संघ हा अंतिम सामना खेळणार हे निश्चित असणार, त्यामुळे ताकद प्रत्येक जण लावतोय। बघूया एकच धाव कट लागले, परंतु पाठीमागील झाडाचा फायदा झालेला आहे, तसाच चौकार होता। बांदिवली प्रीमियर लीग मधील हा तिसरा सामना, खेळ अतिशय उंचावर पोचलाय, उंचीवर पोचलाय। खेळाडूंसोबत गावातील ग्रामस्थ त्या खेळाचा आनंद घेताना आणि त्रिफळाचित मागच्या सामन्यामध्ये जो शेवटपर्यंत थांबला आणि आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या उभारण्यासाठी ज्यांनी मोठं असं योगदान दिलं तो ऋतिक बाबर त्रिफळाचित होतोय। क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र ज्याला यॉर्कर म्हणतात त्या यॉर्करचा वापर ओमकार निमणे यांनी केला आणि ऋतिक बाबर यांचा त्रिफला उद्ध्वस्त केला। शेवटचा बॉल धावा किती आहे, पाच चेंडू पाच धावा। वारंवार फलंदाजीमध्ये मोठे मोठे फटके मारणारे मयूरजी बाबर, निश्चितच ओमकार निमणे यांनी सुद्धा त्यांचा अभ्यास केला आहे की ते कुठे मारू शकतात। ऑफसाइड पूर्ण मोकळी ठेवली आहे, परंतु त्याच ठिकाणी गॅप काढली पॉइंटला चौक।
वरती एक धाव, दुसऱ्या वरती एक धाव, तिसऱ्या वरती दोन धावा, चौथ्या वरती एक धाव, पाचव्या वरती विकेट गेली बोल्ड आणि सहाव्या चेंडूवरती चौकार गेला. नऊ रन, नऊ. पंच आपण सूचित करा षटक संपल्यावरती. बरोबर, पहिल्यावरती सिंगल, दुसऱ्या बॉलला सिंगल, तिसऱ्या बॉलला डबल, चौथ्या बॉलला सिंगल, पाचव्या बॉलला बोल्ड गेला विकेट आणि सहाव्या बॉलला चौकार गेला. थँक यू सो मच. तर पहिल्या षटकाच्या अंती धावा संख्या दाखवाल करती पाहायला मिळते तब्बल 8 धावा. येथे लोवर फुल टॉस चेंडू होता, काही काळाच्या आतमध्ये चिडून घेतला एक्स्टनचा वेद. फलंदाज श्रीराम बाबर बॅक टू द डग आउट. तर सिंगल आणि आता येतोय डॉट. फुलटॉस चेंडू आसमानी, आपल्या ताकदीचा योग्य वापर केला, टायमिंग देखील प्रॉपर झाले, चेंडू फेकून दिले सीमारेषा पार. येतोय हा दमदार फटका, षटकार. घरात तेव्हा गतीमध्ये परिवर्तन, एक्स्ट्रा कव्हरचे दिशेने लागलेला हा फटका क्षेत्ररक्षक जज करणार, तोपर्यंत मिळतील अगदी सहज सोप्या रित्या या दोन धावा. चांगली फटकेबाजी करतो या षटकामध्ये, आक्रमक रूप धारण केले फलंदाज मयूरने मनीष अपोजिट. षटकार तदनंतर दोन धावा. गुड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये टीम SG11 संघाच्या वतीने. इथे मध्ये बघा गतीमध्ये परिवर्तन केलं आणि दोन षटकांच्या अंती धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळेल तब्बल 18 धावा. अजून एक मोठं नाव क्रिकेट विश्वामध्ये तुम्हाला पाहायला मिळतंय, खूप काही सांगून गेलं. ज्याच्या वेळेस ICC टुर्नामेंटचे मोठे सामने असतात त्या त्या वेळेस कोणता फलंदाज भारतीय क्रिकेट संघाला तारणहार्ता ठरतो तो म्हणजे विराट कोहली. त्याचा जर्सी नंबर दाफलकावरती आहे 118 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस 2 विकेट. थर्ड ओव्हरमध्ये पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल सांगिक कोड्यातील तिसरं वैयक्तिक दुसरे टक घेऊन संघाचा संघनायक ओमकार. पुन्हा सज्ज पंचांच्या डाव्या बाजूने अर्थात राईट आर्म
ओवर द विकेट ने मारा कल स्ट्राइक एंड फलंदाज आमिर साठी। हा चलो ओवर पिच आहे हवे मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय चुकीचे जजमेंट जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत मिळतील या दोन धावा अगदी सहज जोपर्यंत पूर्ण करतात हे दोन्ही फलंदाज एकीकडे आहे आमिर दुसरीकडे आहे मयूर। गुड रनिंग बिटवीन द विकेट गोलंदाजी ट्रॅक वर झालाय तो ओमकार वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने अर्थात राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी आमिर साठी गतीमध्ये परिवर्तन ब्लॉकवरचा मारा अपसाईड टॉप स्टिक क्वाइट यॉर्कर तुम्ही पाहिला असेल गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी पहिल्या ओव्हरमध्ये केली आणि आता देखील खूप चांगली गोलंदाजी करतोय। संघ नायक आहे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हीच भूमिका इथे पार पाडत असताना इथे बघा ओव्हर पिच चेंडू होता फेकून दिला भिडकावून दिलाय हाय हँड अँड सम मॅक्झिमम बिगिट षटकार। पल 26 धावा दहा फलकावरती आहेत एक चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल खूप चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज ओमकार षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय डॉट आणि विकेटचं पथन इनॅट नंबर 5 फलंदाज पाहायला मिळेल मंगेश मंगेश साठी हा चेंडू ओव्हर पी ओव्हर द वेस्ट फुल टॉस होता पंचांनी दंडित केले नऊ घोषित केलाय दरम्यान येते 1+1 अशा एकूण 2 धावा चला फिट असेल या चेंडूवरती 1+1 अशा 2 धावा खर्च करते चुकी केली ते ओमकारने खूप चांगली गोलंदाजी दाखवली होती मात्र अंतिम चेंडू बीमर हाताळलाय मला तो पहिल्या ओव्हरमध्ये देखील त्याने एक बीमर चेंडू हाताळला होता ते बघा आता मात्र लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर आहे पंच आमच्याकडे वळतील इशारा देतील लॉंग द लेग स्टंप इट इज वाईड आणि धावसंख्येमध्ये एकने भर होईल बघा या अंतिम चेंडूवरती आता किती धावा येतील येणारी वेळेत सांगेल आतापर्यंत धावा खर्च झाल्यात एकूण 3+ इथे बघा गुड शॉट मिळणं चेंडू उचलून फेकी केली जाईल तिथपर्यंत येईल ही सिंगल मग अंतिम चेंडूवर जवळजवळ 4 धावा खर्च करतोय आणि 3 षटकांच्या अंती धावसंख्या दाखल करती पाहायला मिळेल 3 गडी बाद असताना 30 धावा दाफलकर दरम्यान ड्रिंक्स ब्रेक मैदानात येऊ द्या जाऊया आपण डीजे मास्टरांकडे
तीन गडी बाद 30 रन, 30 लॉस ऑफ 3 विकेट। कमालीचा खेळ मंदरच्या आतमध्ये पाहायला मिळतो। इथून जो संघ जिंकेल ना तो मात्र नक्कीच अंतिम सामना तुम्हाला खेळताना दिसेल। एकीकडे आहे एसजी 11 तर दुसरीकडे श्री गणेश 11। तर गोलंदाज संदीपचा वापर केला जाईल। मागच्या मॅचमध्ये संदीप थोडा महागडा रडला होता, ओ येते काय करणार। स्ट्राइक एंडला फलंदाज मयूर, ज्या मयूरने आतापर्यंत ते बघा गती गती फिंगर रोल केले चेंडूवरती, गती कमी केली आणि दरम्यान निर्धाव चेंडूची होती आहे सांगता। गुड बॉलिंग संदीप मागच्या मॅचशी विसर पडता। खूप कमालीचा चेंडू हाताळला, पहिला चेंडू होता, फ्लाइट मध्ये बीट केलं फलंदाज मयूरला। ते बघा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते। यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना आणखीन एक धक्का दिलाय, आणखीन एक गडी गारत। धक्का क्रमांक 4 मयूर बाबर बॅट टू द डगआउट। माध्यमातून मागचा सामना तर पाहिला, संदीपसाठी पडलेलं एक कडू स्वप्नच होत। खूप धावा त्याने खर्च केला, मात्र या सामन्यामध्ये ते स्वप्न विसरून एक नवीन स्वप्न पाहिलं आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली कमालला जवाब। ते बघा पुन्हा चेंडू आय मध्ये आहे, शॉर्ट पिच चेंडू होता, स्वयं गोलंदाज आता मात्र करेल मिस्टेक आणि येथे झेल ड्रॉप मिळेल सिंगल आणि सिंगलचं साईन दहा फलक नक्कीच पुढे सरकेल। दहा फलकावरती एक धावा ऍड केली जाईल, एकूण धावा असतील तब्बल 33 रन्स ऑन बोर्ड, 33 धावा दहा फलकावरती आहेत। याचबरोबर व्यासपीठावर कृष्ण शेट्टी यांचं देखील आगमन झालंय। तर आयोजन कमिटीच्या वतीने आपला देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो। स्ट्राइक इनला फलंदाज आमिर, माफ करा मंगेश स्ट्राइक एंड वरती, पण तिथून समांतर रेषेमध्ये अलॉंग द लेग स्टंप इज कॉल्ड व्हाइट। आणि 34 धावा दहा फलकावरती आहे, धक्का क्रमांक 4 देखील लागलाय। इथे बघा बॅटची कडा घेतली, शॉर्ट ठरणं चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं, दरम्यान इथे सिंगल। खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज संदीपच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका या ओव्हरमध्ये आलेला नाहीये। विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक चौकार, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील एक षटकार पाहायला मिळाला। मात्र संदीप कमाल करतोय, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका लगाऊ देत नाहीये, पण हलक्याने जेव्हा टॅप केलाय फक्त सिंगल। आणि षटक संपल्याचे इशारा पंचांकडून येतोय आणि 4 षटकांच्या अंती धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळेल 36 रन्स। पुन्हा सज्ज झालाय अंतिम षटक हाताळण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवरती
धावचीचे स्वरूपात गडी बाद होईल. धक्का क्रमांक 5 दिलाय. फलंदाजी करत असताना SG 11 संघाला. क्रिकेट विश्वातील कर्णधार देखील आहे. इथे बघा ओव्हर पिच चेंडूचा फेक कोण दिलाय आणि हा येतोय फलंदाज मंगेशच्या बॅट मधून. प्रेक्षकांना सलामी देणारा गगनचुंबी गगन बेदी षटकार. आणि तेच त्याने दाखवले. ते बघा आणखीन एकदा बॅटची कडा घेऊन येथे क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्र दाखवलंय. दरम्यान बॅटची कडा घेऊन शॉट थर्डमॅन अजूनला फील्ड केलं जाईल. तत्पर्यंत येईल सिंगल. तर सिंगलच्या साने धावा संख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. 43 रन्स ऑन बोर्ड, 43 धावा धावफलकावरती आहेत. गडी 5 झाले ते 5. स्ट्राईक इनला फलंदाज किरण. खूप चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक इथे बघा ओव्हर पिच चेंडू होता गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षण मात्र थोडस फंबलिंग पाहायला मिळेल. दरम्यान गुड शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लागला. देखना फटका, दमदार कव्हर ड्राईव्ह. फलंदाज किरणच्या बॅट मधून येतोय चौकार. गॅप मध्ये आहे मयूर. माफ करा, ओमकार चेडू पर्यंत येणार. उचलून फिकी करणार. तत्पर्यंत मिळतील या 2 धावा. आणि 49 धावा धावफलकावरती आहेत. मागच्या मॅच मध्ये SG संघाने 48 धावा लगावले होते. 49 धावा डिफेन्स केल्या होत्या. आणि आता मात्र एक धावा एक्स्ट्रा ऍड झाली. 49 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शिवरचा चेंडू आणि अंतिम चेंडूवरती देखना फटका. दर्शन चेंडू पर्यंत येणार. लाजवाब एफर्ट, चांगला एफर्ट्स दाखवतोय. मात्र झेल ड्रॉप होते आणि येतोय हा आणखीन एक दमदार फटका चौकार. पाहायला मिळते तब्बल 53 धावा, 53 रन्स ऑन अ बोर्ड. आणि 54 धावांचं आव्हान असेल ते श्री गणेश 11 या संघाला. शिवशाही 11 दुसरीकडे असेल ओवी 11.
तर बघा टॉस झालाय शिवशाही इलेवन विपक्ष ओवी इलेवन दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ओवी इलेवन संघाने निर्णय घेतलाय प्रथम फलंदाजी करण्याचा, धाडसी निर्णय म्हणजेच जोरग धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असेल शिवशाही. चला फलंदाज आपण देखील यायचे त्वरित मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना रंगला जाईल. एस जी इलेवन विपक्ष श्री गणेश इलेवन दोन संघांच्या दरम्यान येणारे 30 चेंडू 54 धावांचं टार्गेट असेल. स्ट्राइक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल चेतन नॉन स्ट्राइक एंडला त्याच्यामध्ये जोडला जाईल तो मयूर आणि गोलंदाज ट्रॅक वर जसं जवळ गो गोलंदाज मयूर राईट टाइम राऊंड विकेट ने पहिला चेंडू फुलटाच आहे गॅप मध्ये खेळून काढलाय अगर जेंटल पुश केलाय कव्हर झोन मध्ये लगावला देख ना दमदार फटका कव्हर ड्राइव चौकार. प्राप्त केलाय स्वतः संघाचा अकाउंट ओपन करतोय पुन्हा फुलटॉस चेंडू आहे गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न हवेमध्ये आहे आणि येथे झेल होती ड्रॉप चौकार आल्यानंतर मात्र झेल स्वीकारणार दिसत नाहीये आणि फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या एक ने ऍड होईल फलकावर एकूण धावा पाहायला मिळतील त्या 5 धावा. फुलटॉस चेंडू होता फेकून दिलाय दूर से भी दूर सुपर से भी बहुत ही ऊपर बल्लेबाज ओमकार के बल्ले से निकला पावरफुल ब्यूटीफुल वंडरफुल सिक्सर. छान झाली आगाज वय अंजाम देखते क्या होते अभी तो गोलंदाज मयूर वरती आक्रमण पहिल्या चेंडू वरती चौकार नंतर सिंगल आणि आता मात्र इथे मोठा फटका तुम्हाला पाहायला मिळाला ओमकरच्या बॅट मधून ते बघा ओव्हर पिच होता आडव्या बॅट ने पूर्ण फटका खेचायचा होता त्यानंतर मात्र येतोय डॉट दरम्यान निर्धाव चेंडू जी सांगत बघा गती कमी केली फिंगर रोल केले टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लोवर गतीने बॅटवरती येत नाही दरम्यान बॅटवरती आदळला आणि होतोय डॉट फलंदाजला पूर्णपणे बीट करण्यामध्ये यश आले गोलंदाज मयूरला. आणखीन एक कमी गतीने आदळलेला चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू थांबणार नाही वन बाउन्स सीमा पार आणखीन एक दमदार फटका चौकार.
होता बघा मोठ्या बॅटने फटका खेचायचा होता मात्र शफल झाले होते. लेग स्टंपवरून चेंडू गेलाय. दरम्यान षटक संपल्याचा इशारा पंचांकडून होतोय आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 15. 54 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा फलकावरती आहेत. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. दोन फलंदाच्या माध्यमातून 24 चेंडू आणि 39 धावीची गरज. आस्किंग रेट जर आपण पाहिलं ना जवळजवळ 9.95 असेल. तर गोंदाज टॅकमध्ये जो एक अनुभवी गोलंदाज दत्ता निमणे स्ट्राइक इनला फलंदाज आणि येथे आपला अनुभव सिद्ध करतो. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावले होते पंचांकडे दाद मागितली मात्र फलंदाज होईल बाद आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पथन करतोय हा गोलंदाज दत्ता. ओंकार म्हणत असेल मनीषला की बाफडे मला एक षटकार तू देखील मारून दाखव. धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते 15 धावा दाफलकावरती आणि पहिल्या चेंडूर विकेटचं पथन आपला अनुभव सिद्ध करत असताना गोलंदाज दत्ता निमणे. ते बघा शॉर्ट पिच चेंडू तो शॉर्ट डंपल करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्रसे जज करणार चेंडूला उचलून फेकी करणार. तोपर्यंत मिळतील या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव्याने आपलं खाता ओपन करतोय अकाउंट ओपन करतोय फलंदाज मनीष आणि फलंदाज ओंकार ही जोडी मधल्या आतमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट अगदी सहज सोप्या रीत्या या 3 धावा पूर्ण करतायत. आता स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ओंकार. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच मागचा मॅचचा हिरो या मॅचमध्ये देखील खूप कमालीची फटकेबाजी त्याने दाखवली आहे. षटकार चौकार लगावलाय. ते बघा बीमर आहे पंचने दंडित घोषित केले आणि चेंडू फाईन लेग झोनमध्ये. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप तुम्हाला पाहायला मिळालं. 9+2 अशा एकूण 3 धावा मिळतील आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल तब्बल 21 धावा. यस फ्रीट असेल गोलंदाज दत्ता चुकी करतोय. बघूया मयूर फ्रीटचा फायदा माफ करा ओंकार फायदा घेईल का. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. फ्रीट असल्या कारणाने ते फलंदाज मात्र सेफ असेल. दरम्यान मिळेल सिंगल. चला विनंती असेल खेळाडू कक्षामधून आपण कोणत्याही प्रकारचा आवाज देत नाही. संघ नायक ओंकार आपण सूचित करा अन्यथा आपणास देखील पेनल्टीला सामोरं जावं लागेल. खेळाडू कक्ष आपणास विनंती करतो आपलीच लीग आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि येथे फलंदाज होईल बाद. फुलटॉस चेंडूवरती मनीष बाद होतोय. तर बांधिवली प्रीमियर लीग पर्वत चौथं देखणं आयोजन सर्वांचं हार्दिक मन. 4 चेंडू. खूप चांगली बॅटिंग तुम्हाला दाखवतोय ओंकार आणि इथे आपला अनुभव सिद्ध करत असताना गोलंदाज दत्ता निमणे. विकेटचं पथन झालंय. ते बघा पुन्हा एकदा ब्लॉक होलचा मारा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले उचलून फेकी केली जाईल. तोपर्यंत एक सिंगल. मिडऑन मध्ये हा फटका सजवला आणि स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा ओंकार. इन ॲट नंबर 4 तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल नैनेश.
सो एक धावकर नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे आणि स्ट्राइक एंडला फलंदाज ओमकार ओमकारसाठी हा चेंडू रिस्पेक्ट दिले फुलर लेनचा होता दत्ता निमने आणि दोन षटकांच्या अंती धावसंख्या त्या फलकावरती पाहायला मिळेल 23 धावा धावसंख्या दाफल करते पाहायला मिळेल दोन षटकांची अंती 23 धावा दाफल करते दोन गडी बाद आहेत 56 धावांचं टार्गेट आहे म्हणजे अजूनही 31 धावीची गरज आहे या सामना जिंकण्यासाठी टीम श्री गणेश 11 या संघाला छोटे प्रेक्षित देखील सामन्याचा आनंद घेताना इथे बांदिवली गावातील तुम्हाला पाहायला मिळतील येथे एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते शॉर्ट विकेट मध्ये चेंडूला फील्ड केला गेला तत्पर्यंत चांगली रनिंग तुम्हाला पाहायला मिळाली नैनेश आणि उपकारच्या माध्यमातून दरम्यान धावसंख्या एकने पुढे सरकेल धावफलकावर देखून तुम्हाला पाहायला मिळतील 24 धावा गोलंदाज ऋतिक टुमकार फुलटॉस चेंडू होता मोठा फटका घेतला धाडस केला गेला आणि येथे मात्र काहीतरी घडले दुखापत झालीये बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र त्याच्या फेसवरती आदळलाय चला पाणी येऊ दे मैदानाच्या आतमध्ये गरज असेल तर चला ना लीगल डेली होती कोणतीही दात आपण मागू नका ओमकार खूप चांगलं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये दाखवलं आतापर्यंत चांगला चेंडू मात्र खराब क्षेत्ररक्षण दाखवलंय आणि चेंडू इथे थांबलाय दरम्यान या दोन धावा मिळतील आणि ते दोन धावेच्या मध्ये दाफलक पुढे सरकेल दाफलकावर देखून धाव पाहायला मिळतील तब्बल 26 धावा दाफलकावर गोलंदाज ऋतिक चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत तीन चेंडू हाताळीत फक्त तीन धावा खर्च करतोय आणि ज्या ओमकारने आतापर्यंत फटके लगावले त्याला मात्र येते थांबून ठेवण्यामध्ये यश आलंय गोलंदाज ऋतिकला आठवण करून दिली ऋतिकला ओमकारने बाद केलं होतं तर बघूया ऋतिक टू ओमकार कशा प्रकारची गोलंदाजी करणार फिंगर रोल केले होते काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न बीमर आहे आणि त्याला फेकून दिलाय सीमा पार रन्स मिळतील चार येतोय फाईन लेग झोन क्लिअर करून हा चौकार यस यस निर्धा चेंडूची होती आहे सांगता चांगली चांगली गोलंदाजी चांगलं कमबॅक ऋतिकच्या माध्यमातून धावसंख्या दाफल करते पाहायला मिळते 31 धावा दोन गडी बाद हे बघा शफल झाले जागा बनवली फाईनली झोन मध्ये छिद्रसाडी चेस असेल आणि चेंडू आउटफील्ड थोडीशी स्लो आहे खराब आहे दरम्यान पुन्हा एकदा मिळतील या तीन धावा गुड रनिंग खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल चित्ररक्षण करणाऱ्या संघाकडून आणि याचा पुरेपूर फायदा झाला तर फलंदाजी करणाऱ्या टीम श्री गणेश या संघाला
तर धावसंख्या दाखल करते पाहायला मिळते तब्बल 34 धावा. इथे बघा पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे, हलक्या त्यांच्या टॅप केलाय, थोडंसं फंबलिंग होती आणि या मिळतील 2 धावा. 36 धावा दाखल करते आहे, 3 षटकांच्या अंती चांगली धावसंख्या दाखल करते उभारली आहे. 54 धावांचा पाठला करत असताना एनर्जीनु शिल्लक असेल ते 12 आणि 18 धावेची गरज श्री गणेश 11 या संघाला सामना जिंकण्यासाठी. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावसंख्या दाखल करते पाहायला मिळते तुम्हाला तब्बल 36 धावा. गोलंदाज मयूर फुल टॉस चेंडू होता हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जज करणार आणि एक अतिशय देखणार झेल टिपलाय फलंदाज ओमकार बॅक टू द डगआउट. अप्रतिम झेल टिपला डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने आणि येथे फलंदाज ओमकारला मात्र माघारी धाडलंय. इन ॲट नंबर 4 तुम्हाला फलंदाज, सॉरी माफ करा, इन ॲट नंबर 6 तुम्हाला फलंदाज पाहायला मिळेल मंगेश. पुन्हा फुल टॉस चेंडू आहे गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक मात्र चांगलं जजमेंट आणि चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. दरम्यान येथे सिंगल गुड फिल्डिंग, पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं ऋतिकने आणि चांगलं सिद्धर्शन दाखवलं. दरम्यान एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड वरती, धावसंख्या दाखल करते पाहायला मिळेल तब्बल 37 रनचा बोर्ड. 37 धाव दाखल करते, धक्का क्रमांक 3 देखील लागलाय आणि येथे मंगेश आणि नैनेश यांना खेळ सावरावा लागेल, डाव सावरावा लागेल आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर दोघांना थांबावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथे बघा शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट आर्म पुल आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू, एक धक्का, तू चल मी आया. बघा ते जर LBW असताना नक्कीच फलंदाज हा देखील बाद झाला असता. दरम्यान लेग बाईच्या रूपात एकदा नक्कीच ऍड होईल, 9 धावा दाखल करते पाहायला मिळतील तब्बल 38 धावा. कमालीची गोलंदाजी दाखवली गोलंदाज मयूरने ओव्हर मध्ये, 2 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च करतोय, लाजेवाब. आणखीन एक डॉट, आणखीन एक डॉट चेंडू मात्र एस्टनच्या मागे आमिरच्या माध्यमातून थोडस फंबलिंग होते. दरम्यान येईल सिंगल बाईच्या रूपात आणि 39 धावा दाखल करते,
चार गड़ी बाद 39 धावा फलकावरती 12 चेंडू 18 धावे ची गरज असताना कमालीची गोलंदाजी। आता मात्र समीकरण आहे 7 चेंडू फुटास चेंडू पुन्हा एकदा बघा शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगले रक्षण होईल फलंदाज बाद यस इट इज ओ यू टी आउट। सहा चेंडू आणि 15 धावा बघा चेंडू हवे मध्ये आहे ओवर पिच होता खबर झोन मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल तोपर्यंत मिळतील या 2 धावा 6-15 चा हे समीकरण बनण्याच्या आत मध्ये गोलंदाज किरणचा वापर केला जाईल मागच्या मॅच मध्ये गेले कमालीची गोलंदाजी दाखवली होती किरणने मी आता धावा डिफेंड करायच्या आहेत 6 चेंडू मध्ये 15 आणि पहिल्या चेंडू वरती आले 2 धावा इथे बघा ओवर पिच होता फेकून दिला हवे मध्ये आहे क्षेत्ररक्षक करतोय जज अप्रतिम झेल टिपलाय मयूर ने आणखीन एक धक्का आणखीन एक गडी बाद झालाय 54 धावा चेस करत असताना लागलेला श्री गणेश 11 या संघाला धक्का क्रमांक 5। ते बघा आणखीन एक ब्लॉक होलचा मारा आणि आणखीन एक फलंदाज बाद यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना एक अनुभवी गोलंदाज किरण मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये देखील कमाल करतोय लाजवाब लाजवाब गोलंदाजी। हॅट्रिकची संधी आहे हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आला शैलेश निमने यांच्याकडून आणि गुरुनाथ निमने यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला हॅट्रिक साठी। उया चेंडू काय कमालीचा चेंडू हाताळला होता मात्र हॅट्रिक होत नाही मात्र गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या किरण साठी लाजवाब स्पेल 6 चेंडू 15 धावाची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा तदनंतर मात्र 3 चेंडू निर्धाव हाताळतोय कमाल करतोय लाजवाब लाजवाब गोलंदाजी गोलंदाज किरणच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते फक्त आता औपचारिकता असेल 4 चेंडू बॅक टू बॅक डाउट हाताळतो हा गोलंदाज किरण खूप चांगली गोलंदाजी
आणि येथे येते डॉट आणि हा सामना जिंकलाय तो एसजी 11 संघाने. नक्कीच प्रवेश केलाय अंतिम सामन्यासाठी.